मराठी रंगभूमीबद्दल बोलायचं झालं तर नटसम्राट या नाटकाचा हमखास उल्लेख होतो. विभा शिरवाडकरांच्या लेखणीतून साकारलेल्या नटसम्राटनं मराठी नाट्य रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. आता हेच नाटक येत्या मंगळवारी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या तयारीनं उतरतंय. पुण्यातल्या बालगंधर्व रंगमंदिरामध्ये सलग 31 तास नटसम्राटचे 7 प्रयोग सादर होणार आहेत. तीर्थराज प्रॉडक्शनच्या बॅनरखाली नटसम्राटचे 93 प्रयोग झालेत, त्यामुळे मंगळवारी सलग 7 प्रयोग साकारण्यासाठी सध्या सगळेच कलाकार कसून सराव करतायत. पुण्यातल्या किंवा महाराष्ट्रातल्या जनतेला हे सांगायचं की हे सर्व प्रयोग आम्ही मोफत ठेवलेले आहेत. ते एखादं रेकॉर्ड करत असताना जनतेसाठी ते खुलं असतं आणि त्याच्यामध्ये कुठेही तिकीट लावायची नाही. आम्ही स्पॉन्सरशिप काही किरकोळ स्पॉन्सर्स गोळा केलेत आणि त्यातनं आम्ही हे रेकॉर्ड करतोय. सलग 31 तास 45 मिनिटे रात्री कुणाला जमणार नाही अशांसाठी रात्री 1.5-2 वाजताही प्रयोग ठेवलेले आहे. पुणे पालिकेकडून सॅनिटरी नॅपकिन्स डिस्पोजल हा प्रकल्प प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आलाय.